सिद्धेश्वर साखर कारखान्याची अवैध चिमणी स्वतःहून पाडण्यासाठी महापालिकेने कारखाना प्रशासनाला पंचेचाळीस दिवसांची मुदत दिली आहे अकरा जून रोजी ही मुदत संपुष्टात येणार असून मागील बत्तीस दिवसात कारखाने यासंदर्भात कोणतीही कारवाई केल्याचे दिसत नाही श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची अवैध चिमणी स्वतःहून पाडण्यासाठी महापालिकेने कारखाना प्रशासनाला पंचेचाळीस दिवसांची मुदत दिली आहे अकरा जून रोजी ही मुदत संपुष्टात येणार असून मागील बत्तीस दिवसात कारखान्याने त्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसत नाही या पार्श्वभूमीवर महापालिकेने हैदराबादच्या मक्तेदाराला चिमणी पाडकामासाठी तयारी सुरू करावी असे पत्र पाठवले आहे केंद्र सरकारच्या उडान योजनेत सोलापूरचा समावेश पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात देखील आहे परंतु जून दोन हजार सोळापासून पासून अजूनही या योजनेअंतर्गत एकही विमान सोलापूर विमानतळावरून उडू शकलेले नाही होडगी रोड विमानतळ परिसरातील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या को जनरेशनची चिमणी विमानसेवेला प्रमुख अडथळा असल्याचे अनेकदा महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे पण शेतकऱ्यांच्या पैशातून उभारलेली चिमणी बचावासाठी कारखान्याने अनेक वर्षे न्यायालयीन लढा लढला आता महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी कारखान्याला पत्र काढत पंचेचाळीस दिवसांची मुदत दिली आहे अकरा जूनला ही मुदत संपुष्टात येणार आहे या काळात कारखान्याने स्वतःहून चिमणी काढून न घेतल्यास महापालिका मक्तेदाराच्या माध्यमातून चिमणी हटवणार आहे त्या अनुषंगाने आता महापालिकेने चिमणी पाडकामाच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या को जनरेशनची अनधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकामाविषयी कारखाना प्रशासन इच्छुक नाही नेहमीप्रमाणे कारखान्यातील कामगार लहान मुले महिला आणि वृद्धांना पुढे करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता सोलापूर विकास मंचने व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केंद्राकडून पाच हजार सशस्त्र निमलष्करी दलाचा फौजफाटा तैनात ठेवून सोलापूरच्या विकासात प्रमुख अडथळा असलेली चिमणी पाडावी आणि सोलापूरकरांची आर्थिक गुलामगिरीतून सुटका करावी अशी मागणी सोलापूर विकास मंचने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे केली आहे यावेळी विकास मंचचे सदस्य केतन शहा गणेश पेनगोंडा गणेश शिलेदार आणि विजय जाधव आदी उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका